आज पर्सनली इथे काम करणार आहे. ओके. सोनालीची लहान बहीण बर सीए झाली आहे. वाह. आणि माझ्या अंडर आर्टिकलशिप करणार आहे. हे काय? अगं हा गजरा म्हणजे माझ्या भावनेत ग, या प्रेमाच्या भावनेत. जीजू, मी तुमचा खूप आदर करते. म्हणजे प्रेम नव्हे का? आई आई लवकर आण ना ग, खूप भूक लागलीये. अगं हो हो हो, काय भूक भूक. अगं ते बनायला वेळ लागतो की नाही? हो गे गे गे, हळू हळू खा, पुन्हा ठसका लागेल. ऐकणार नाही सजीवात. हळू खा. बाहेर काही खाल्लं नाहीस का तू? नाही अगं, बस ना अशा बेकार ठिकाणी थांबली होती ना, मी उतरलच नाही खाली. सोना कशी आहे ग? आई तुला तिचं भारी कौतुक का? मी इतक्या लांबून आले माझं काहीच नाही का ग? त्याच काय आहे ना, इतके दिवस तू होतीस ना तिच्याकडे, तिचं डोकं खायला, मग तिचीच काळजी वाटणार ना मला. आई काय अग, गप्प बोल नको माझ्याशी. बरोबर. सोना कशी आहे आणि तुझे लाडके जीजू काय म्हणतायत? सोना ठीक आहे. जीजूंच तू विचार ना त्यांना फोन करून ते कसे. काय ग, भांडण वगैरे झालं की काय तुझ्या लाडक्या जीजूंशी? ते काही माझे लाडके नाहीत, असतील तर तुझे. काय झालंय? कुठे काय? आता मी ना इथे राहायचंच ठरवलंय. पण का? अगं कुठे, हे बघ तू एकटीच असते ना इथे म्हणून, बाकी काही नाही. दीपू, मी तुझी आई आहे, तू माझी आई नाहीयेस, समजलंस ना? काय झालंय ते सांगा दी मला. हे आई खरंच काही नाही झालंय का? हे बघ दीपू, मी तुला चांगलीच ओळखते. काहीतरी प्रॉब्लेम झाल्याशिवाय तू अशी तडकाफडकी निघून येणार नाहीस. सांग ना काय झालंय. हे राहू दे सगळं, तुझं एक काम कर, मला चहा आणून दे प्लीज. प्लीज चहा देते तुला आणून, पण आधी काय झालंय ते मला सांग. तू ऐकतच नाहीयेस ग, तुला कसं सांगू मी? म्हणजे मला तुला सांगायचं आहे पण मला सांगताही येत नाही आणि तुझ्यापासून लपवताही येत नाहीये. आई चिजू येत ना विचित्र वागतात. अग काय झालंय, त्यांना तू तिथे नको आहेस का? अरे नाही नाही, असं काही नाहीये. मग काय झालंय? आई अगं ना ते माझ्याशी फार जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. काय बोलते, सुशुद्धीवर आहेस का? हो ग आई, मी शुद्धीत असे. ते ना खूप विचित्र वागतात माझ्याशी, जाणून बुजून मला स्पर्श करायचा प्रयत्न करतात, जवळीक साधतात ग माझ्याशी. प्रेमाने काय वागतात, हात काय लावतात, जणू मी त्यांची बायकोच अशी वागतात. आई काहीतरी घोटाळा नाही करणार ना ते? अग तू त्यांची लाडकी मेवणी आहेस ना, म्हणून ते काळजी घेतात तुझी. तुला ते वाटत असेल चुकीच. तू यातलं सोनाला काही बोलली नाहीस ना? नाही आहे. तिला मी कसं सांगू काय? नाही सांगितलं मी तिला काहीच. बर एक काम कर, आल्यासारखी दोन दिवस राहा आणि काही घडलंच नाही अशा ह्याने निघून जातो पुन्हा तिच्याकडे, तेवढंच तिला बरं वाटेल. हो आई जाईन मी परत. दिला वाईट वाटत कामा नये ना. बर तू बस, मी तुझ्यासाठी मस्त गरम गरम चहा घेऊन येते, तुझ्या आवडता. हा बस आलेच. हॅलो,
माया दिगरवाली पोचलीस ना? हो ए बघ अगदी देहेवर फोन केला की नाही? अगं तू नसताना देखील मला कळतो तू कुठे आहे कशी आहे. अगं प्रेम आहे. काय बोलताय? अगं ज्या व्यक्तीवर पण प्रेम करतो ना ती व्यक्ती अशी समोर साक्षात दिसते. काही नाही, ऐक ना, तू आता ना छान पैकी फ्रेश हो, नाश्ता कर आणि झोप काढ आणि आईशी छान गप्पा मार. हा सासूबाईंना माझा नमस्कार सांग. ए बघितलं तुझी आई ती माझी सासूबाई आहे की नाही गंमत? हो माहिती मला, सांगायची गरज नाहीये. हे आधी गरवाली तू नाहीस ना तर खूप सुनुसन वाटत ग इथे. अगं घर अगदी खायला उठतंय. नाही ऑफिस मध्ये पण काम करायला मजा नाही येत. ये प्लीज ये ना तू लवकर. नाही मी तुला खूप मिस करतो. प्लीज प्लीज लवकर ये. बाय. प्रेम आहे. ए बघितलं तुझी आई ती माझी सासूबाई आहे की नाही गप्पा? ए आधी गरवाली ये प्लीज ये ना तू लवकर. कशी आहे सोना? मी मस्त मजेत. तू कशी आहेस? अगं मी एकदम मस्त मजेत. हा आणि दीपू कुठे आहे? जेवलात का तुम्ही? अगं ती तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेलीये. ती प्रधानांची सुवर्णा तिच्याकडे गेलीये, उद्या सकाळी येईन म्हणाले. मी जेवले, तुझं जेवण झालं का? हो ग आई मी आत्ताच जेवले. आणि विजय ना क्लायंट बरोबर डिनरला गेले, त्यांना लेट होणार म्हणाल. का तुला का नाही घेऊन गेला तो त्याच्या बरोबर डिनरला? नाही म्हणजे तेवढाच तुला चेंज मिळाला असता ना. हो ना आई. अगं दिवसभर घरात राहून कंटाळतेस ना तू पण. खरंच ग खूप कंटाळा आलाय मला, बोर होत ना मला एक एकदा. अगं दीपाली आहे ना म्हणून तरी चांगलं वाटतंय, नाहीतर आयुष्य एकदम बोर झालंय. विजयला तर वेळच नाही अगदी माझ्यासाठी, नुसतं काम काम आणि काम. तू का असं करतो? नाही म्हणजे बेटा तू खुश आहेस ना? हो. विजय तुला नीट वागवतो ना? हो ग आई, पण दोन वेळा जेवण दिलं म्हणजे काळजी घेणं असं होत नाही ना. मी प्रेमाला भुकेलेली आहे ग. अगं मग प्रेम नाही करत का तू तुझ्यावर? विजय नीट वागतो ना तुझ्याशी? म्हणजे काय ग आई सांग ना मला. नाही म्हणजे अगं दीपाली म्हणत होती. नाही म्हणजे तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस अगं. ती म्हणजे असंच म्हणत होती की जिजू भाऊजी सारखे नाही तर बॉयफ्रेंड सारखे वागतात म्हणून. नाही ग आई, विजय नाहीये तसा. तो वागत असेल तिच्याशी प्रेमाने, पण त्यात तसे प्रेम नाहीये ग. तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल, मी समजावते तिला. तू काळजी करू नकोस. ते जाऊ दे ग, तू नको लक्ष देऊस तिच्या बोलण्याकडे. बर मी काय म्हणतीये, ते मला तू डिंकाचे अळीवाचे लाडू बनवायचा चान्स कधी देणार आहेस? अगं बाळ बाळंत म्हणून कधी येणार आहेस माहेरपणाला? हो गाई
मलाही वाटतं आई भाऊच, पण हा विजय बघ ना, म्हणतो आधी सेटल्ड होऊया. विजयला म्हणावं एक मूल जन्माला घालणं म्हणजे सुद्धा आयुष्यात सेटल होणच असत. परत ते सगळं जाऊ दे, मी दीपालीला समजावून परत पाठवते हा तुझ्याकडे. हो आई, झोप आता. हा ठेवते मी फोन. हॅलो दीपाली. महेश बोलतोय. अगं कुठे आहेस तू? अरे मी माझ्या मैत्रिणीकडे आले, सुवर्णकडे. हे आता सुवर्णा कोण? नाही म्हणजे तू मला म्हणाली होतीस की आईकडे जाणार आहेस म्हणून. हो अरे आईकडे चालली आहे मी. हा हो ओके ओके. बाय द वे मला न सांगताच गेलीस ना. हा बर, मी काय म्हणतोय, मी तुला आत्ता फोन का केलाय माहिती? अरे मला कसं ठाऊक असणार, तू फोन केलाय, तू सांग. हे बघ म्हणजे तू रागवणार नसशील तर सांग. नाही अरे बोल तर. अगं का माहित नाही, पण मी तुला खूप मिस करतोय. आय रिअली मिस यू. आणि ह्यावरून मला असं वाटतंय की म्हणजे बघ, तू रागवणार नसशील तर मी तुझ्या प्रेमात पडलोय. मला खूप आवडायला लागले सगळं तू. महेश मलाही तू खूप आवडतोस. ते काय तुला पण मी आवडायचो? ओ माय गॉड. अगं वेडा बाई, माहिती सांगितलंस का नाही मला आधी? अरे हो, हे तुला मी आधीच सांगितलं होतं एक महिन्यापूर्वी. कधी कधी मला नीट सांग. कधी काय कधी? त्या दिवशी नाही का ऑफिस मध्ये चिठ्ठी दिली होती? अच्छा अच्छा, ती पांढरी चिठ्ठी. आणि तू गडबडीने त्या फाईल मध्ये ठेवून दिली. ओ शिट दीपाली, अगं ही फाईल तर सरांकडे गेलीये. अगं काय म्हणते काय, ही केस सरच हॅन्डल करतात ना म्हणून. आता काय होणार? ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ मी आता फार आनंदी आहे, डोंट वरी, मी सगळं मॅनेज करेन ते फाईलचं. आणि बर मी काय म्हणतो दीपाली, अग झोपच येत नाहीये आता, म्हणजे दिवस रात्र नुसता असा जागाच असतो हल्ली. कामातही लक्ष लागत नाही, सारखं दीपाली दीपाली. मी काय म्हणतो, भेट ना आता प्लीज ना. आय वॉन्ट टू हग यू. तुझी गाडी ना एकदम तुफान चालती. बर मला आता फार काही दुरावा सोसवत नाहीये, तू ये लवकर इथे. हो 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 येते. हा बर, कधी येतेस? काय उद्या संध्याकाळी? म्हणजे आपली भेट आता परवा ऑफिस मध्येच होणार आहे. ए बाई मला नाही ग सहन होत एवढं आता, सिरियसली तू नाव वेळ करून टाकलंयस मला. आय रिअली लव्ह यू दीपाली प्लीज. बर ठेवतो, बाय. हा ठीक आहे, बाय बाय. आई शपथ, आई शपथ, अगं तू माझ्यावर प्रेम करतेस. लव्ह यू. संघर्ष मिल राचा. डार्लिंग मला माहिती आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. हा खूप, पण तू का असं लपवतेस प्रेम? हा नाही मी तुला कधीच ओळखलंय माहितीये का, माय डार्लिंग दीपाली दीपू. मी दीपाली नाहीये, कळलं ना? तुझी बायको आहे सोनाली. चक्करल्यासारखं झालं ना ते चुकून चुकून निघालं. सोनाली तू? सोनाली सोनाली सोनाली. दीपाली माझी बहीण आहे, तू तिच्याबद्दल असा विचार करतोय? असा विचार करतो म्हणजे
मी वेडा आहे का असा विचार करायला? ती वेळी झाली आहे माझ्या प्रेमात. एक मिनिट, एक मिनिट. विजय, तू हे खरं बोलतोयस का? तू ते हँड रायटिंग चेक कर ना, तिचीच आहे ती. बस, हँड रायटिंग तर तिचीच वाटते मला. मनस्ताप होतोय. उद्याच जाते मी आईकडे, उद्याच जाते आणि तिला विचारते. आता सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी राहणार नाही. घेऊनच येते. उद्याच जाते. Yes, Dipu, my darling. Come on, sit. Chichu, Dee kuthe? Dee hai. Tu ye na ikde bas. Chichu, pehla tumhi. Ha. Si. Dee kuthe? Pan tu aata ite kashi ka aale? Mala mai toto. Tu ne maja shivai dagu shaknar. Ho na? Manu aalis na? Ni mala sanga Dee kuthe adi. Dee? अगं ती तुला आणायला गेली. मला आणायला कशाला? ए तू तू घाबरतेस काय? हे काय घाबरू नको. मी तिला सांगितलं हा, आता आपल्याला असं लपून प्रेम करायची काही गरज नाही. काय सांगितलं तुम्ही तिला? अगं हे की तुझी बहीण म्हणजे तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. आणि आपण ते जिजू गरज सांग ना, कुठे आहे ती? लेट मी हग यू ना जिजू. ये ना जवळ ना. तुम्ही दूर व्हा माझ्यापासून. तू लांब का पड? तू ये पहिले जवळ. तुम्ही दूर. हे बघा, मी तुमची बायको नाहीये, मेहुणी आहे. ओ हो, बिहेव युअर सेल्फ. हो बरोबर, साली आधी घरवाली हो, लेकिन जब घरवाली घर में ना हो तो साली घरवाली हो. अरे वा जीजू, प्लीज मला सांग ना ती कुठे गेली, कशासाठी गेली तिकडे ती. मी तुला सांगेन, पण तू पहिला माझ्या मिठीत ये. जीजू प्लीज, हे बघा, मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या ठिकाणी मानते हो. तुम्ही दूर व्हा. अरे हे बरं, तुरी पकडली गेल्यावर मी वडील हा, म्हणजे मी अलंपट आणि तू सभ्य. वा कसले चोरे हो जीजू, काय बोलताय तुम्ही? कसली चोरी? हो काय काय हे? हो जीजू, मीच लिहिलंय. पण पण काय? हा चोरी पकडली गेल्यावर मी तुझ्या वडिलांच्या जागी. नाही हो जीजू. मग हे बघा, चुकीच करताय तुम्ही. अरे मी काय तू लिहिली असते चुकी? मी कसं काय चुकलं? दीपाली सर, काय झालंय काय हे? नाही माहित, कपाळाला कसली जखम झाली? काही नाही, ते भिंतीला थोडं आपटलं दुसरं काही. दीपाली आली आहे का? दीपाली आली आहे का? मी कॉल ट्राय करतोय, ती रिसीव्ह करत नाहीये म्हणून आली. तुला कसं माहित दीपाली इथे येणार होती? ऍक्च्युली सर, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी तुम्हाला नंतर सांगतो ना. दीपाली कुठे आहे? लपून राहिली आतमध्ये. मला घाबरू. काय? दीपाली दीपाली दारू काढ. दीपाली, मी महेश, मी आलोय.
दीपाली दारू कर दीपाली दीपाली काय झालं दीपाली बोल बोल काय झालं मला तिजू मिस पेड हा माणूस इतका नीचे वाटलं नव्हतं चल चल दीपाली आपण पोलीस कंप्लेंट करूया चल नाही नको रे पोलीस कंप्लेंट नको तिने तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल सगळं पोलीस नको हे बघ दीपाली आय लव्ह यू आय रिअली लव्ह यू तू परी तू घाबरू नकोस मी तुला वचन देतोय दीपाली याच्या पुढे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही आय रिअली लव्ह यू आय रिअली लव्ह यू चल 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 हे देवा हे काय घडणार होतं माझ्या आतून पुरुष हा संयमाला थोडा कमजोर असतो नाही मी सुद्धा त्याला अपवाद नाही ठरलो त्यात साली म्हणजे आधी घरवाली या म्हणीमुळे आपला मेहुणीवर हक्क आहे असा भ्रम होता खर तर सिस्टर इन लॉ म्हणणंच योग्य आहे असंयमी शृंगार खोंड आणि भावनांचा घोळ याचा बळी ठरलो मी आणि जीव मात्र जाणार होता एका निष्पाप तरुणीचा सोनाली मी तुझा अपराधी आहे ग प्लीज मला माफ कर बघ ना डार्लिंग हल्ली तर खूपच स्लीप होते अरे सोड म्हणजे माझी बायकोच तू काय झालं काय ग तुला काही काळबेळ सुलभा मी तुला किती वेळ सांगितलं की आम्ही बोलवल्याशिवाय बाहेर येत जायचं नाही म्हणून काय ग इतकी काय घाई होती तुला यायची थंड झालं असतं ना चाललं असतं साहेबांना गरम उपमा आवडतो ना ओ साहेबांना तुला साहेबांची बरीच माहिती झालेली दिसते ग